आलेला आहे, सीसीटीव्ही मध्ये आलेला वगैरे आहे म्हणून, आणि डिफेन्सच्या बाजूने बरेच आर्ग्युमेंट करण्यात आले. आरोपींचा पूर्णपणे म्हणजे आरोपींची सविस्तर बाजू त्यांच्या वकिलांनी मांडलेली आहे. काय मांडलेली म्हणजे त्यांचं काय म्हणणं त्यांचं आता म्हणणं मी सांगू नाही शकत, ते त्यांचे वकील सविस्तर सांगतात. किती उशिरा ऑर्डर येईल ते एक आपण अंदाज 20-25 मिनिटं अर्धा तास एक अंदाज थोडासा, कारण बरेच आर्ग्युमेंट जे आहे सरकारी पक्षातर्फे लेंदी आर्ग्युमेंट आलेले आहे, डिफेन्स पक्षातर्फे खूप मोठे आर्ग्युमेंट आलेले आहेत. दोघं तज्ज्ञांनी कायदे तज्ञांनी त्यांच्या दोघांच्या बाजू व्यवस्थित कोर्टामध्ये मांडल्या. पीसी दिल्याचं म्हणजे काही आदेश आहेत ते पत्र लिहून दिले जातात की थेट सांगितलं जातं ते ऑर्डर टाईप होते कोर्टापासून. त्याच्यानंतर मग दोघांना दिले जातात, हा दोन्ही पक्षकारांना दिले जातात कॉपी. हा त्याच्यामध्ये म्हणजे ऑर्डरही टाईप होते. पोलिसांनी एक सांगितलं जातं एवढ्या दिवसांपर्यंत पीसी आरोपीची बाजू असतील त्यांना सांगितलं जातं की किती दिवसांची पीसी दिली आहे किंवा एनसीआर दिला काय तर सविस्तर ऑर्डरमध्ये असं म्हणतं की 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे असं म्हटलं सांगितलं जातं. मला माहित नाही 5 तारखेपर्यंत मिळाली आहे का नाही त्याच्याबद्दल मला काय माहित नाही, मी त्याच्याबद्दल काय बोलणार. पण तुम्ही 5-6 दिवसाची मिळू शकते तुमच्या अशा अन्य प्रकरणामध्ये. हा असा अंदाज एक सांगू शकतो, अंदाज म्हणजे माझ्या इतर प्रकरणांमध्ये मी काही क्रिमिनल केसेसमध्ये अपेअर झालो तर तिथे एक असं म्हणजे गंभीर स्वरूपाचे जे ऑफेन्सेस असतात तिथे 5-6 दिवसांची किंवा 7-8 दिवसांची किंवा 3-4 दिवसांची अशी म्हणजे ते मेहरबान कोर्टाचं डिस्क्रिप्शन आहे. म्हणजे मेहरबान कोर्टाला अधिकार आहे की किती दिवसांची पोलीस कस्टडी द्यायची किंवा मग त्याला तेच मला सांगा की गणपत गायकवाडांना केवळ फक्त हजर केल्याने लगेचच 2 मिनिटांमध्ये बसवलं हा प्रकार काय. बघा कायद्यामध्ये रिमांडचं सेक्शन बघितलं आपण, सीआरपीसी 167 मध्ये सांगितलेलं आहे जर कोणता गुन्हा जर रजिस्टर्ड झालेला असेल तर त्याला 24 तासामध्ये मेहरबान न्यायालयामध्ये हजर करायला लागतं, प्रत्यक्ष हजर करायला लागतं असं कायद्यामध्ये सांगितलेलं सीआरपीसीचं सेक्शन 167 जे की रिमांडचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये सांगितलं एक बार मेहरबान न्यायालयामध्ये हजर केलं त्याच्यानंतर ती प्रोसिडिंग स्टार्ट होते. म्हणजे प्रत्यक्ष हजर करणे हे अनिवार्य आहे ते कायद्यामध्ये कंपल्सरी कायद्यामध्ये.